दिवाळी म्हटलं की चिवड्याचे खूप सारे प्रकार आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पातळ पोह्यांचा चिवडा, जाड पोह्यांचा चिवडा, दगडी पोह्यांचा चिवडा, मक्या पोह्यांचा चिवडा, कोंडाजी चिवडा, भळंग चिवडा आणि असे ब्लाब्लाब्ला बरेचसे प्रकार असतात. आणि आता काही लोक डाएटचा सुद्धा चिवडा वेगळा बनवून खातात. तर खूप सारे चिवड्याचे प्रकार आहेत, परंतु यामधला तुमच्या आवडीचा चिवड्याचा प्रकार कोणता कमेंट करून नक्की सांगा. खास माझ्या घरात आवडीनं खाल्ल्या जाणाऱ्या दोन चिवड्याच्या रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. या दोन चिवड्यामध्ये मी दोन सिक्रेट मसाले घातलेले आहेत आणि त्या मसाल्याचा ब्लेंड कसा करायचा ते मी तुमच्या बरोबर त्याची रेसिपी तर शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. चिवडा जास्त दिवस कसा टिकवायचा किंवा तो स्टोअर कसा करायचा जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी आणि त्यामध्ये एक मस्त अशी चव कशी आणायची हे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर चला जास्त उशीर न करता वळूयात आपल्या व्हिडिओकडे. तर चला सगळ्यात पहिले आपण बनवणार आहोत तो आहे आपला पातळ पोह्यांचा चिवडा. तर या पोह्याच्या नावातच आहे पातळ पोहे. म्हणजे अशा प्रकारचे पातळ पोहे आपल्याला घ्यायचे आहेत. पोह्यांमध्ये दोन प्रकार असतात, जाड पोहे आणि पातळ पोहे. तर पातळ पोहे आपण घ्यायचे आहेत आणि सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे चाळून घ्यायचे आहेत. याचा जो चाळ निघतो तो बऱ्याच वेळा आपण जेव्हा पोहे भाजणार आहोत तेव्हा बऱ्याच वेळा ते जळतं आणि मग पोह्यांनासुद्धा करपट वास लागतो. त्यामुळे चाळून घ्या, काही डर्ट असेल तर निघून जाते. आणि मंद आचेवर आपल्याला काय करायचं आहे, कढई तापली की यामध्ये पोहे घालून छोट्या छोट्या बॅचमध्ये पोहे भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजण्याच्या आधी जर तुमच्या तुम्ही राहता तिथे चांगलं ऊन येत असेल कडकडीत तर 4-5 तास मस्त उन्हामध्ये हे सगळे पोहे छान वाळवून घ्या. आणि वाळवल्यानंतर तसेच ओपन ठेवू नका, एखाद्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवा, म्हणजे ते चांगले कडकडीत राहतात. आणि आता आपल्याला हे कढईमध्ये थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहे. तर भाजताना फ्लेम जो आहे गॅसचा बंद ठेवा, कमी आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ज्यामुळे ते आकसणार नाहीत. कारण पातळ पोहे जे आहेत ते खूप जास्त भाजले की ते आकसतात आणि आकसू नये म्हणून तुम्ही उन्हामध्ये जर वाळवलं तर ती आणखीन एक चांगली गोष्ट ठरते. पोहे भाजताना ते आकसत नाहीत. आता भाजताना थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून प्रत्येक बॅचला आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. मिठाने एक तर ते भाजल्या चांगले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी मिठाची चव त्या पोह्यांमध्ये उतरते आणि खाताना सुद्धा हा चिवडा खूप छान लागतो. तर चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे मी एक बटर पेपर घातलेला आहे टेबलवरच आणि त्यावरच सगळे पोहे काढून घेत आहे. इथे बघा अशा प्रकारे कुरकुरीत झाले पाहिजे पोहे आणि तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आता सगळे पोहे जे आहेत मस्त बॅचमध्ये भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत आणि सगळे भाजून थोडेसे पसरवून ठेवलेले आहेत. तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता या पोह्यांसाठी लागणारा एक चटपटीत मसाला आपण करणार आहोत. सगळ्यात आधी 1 मोठा चमचा धना पावडर मी इथे घेतलेली आहे. साधं मीठ आणि काळं मीठ चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा पिठी साखर किंवा साखर घेऊ शकता. बडीशोप पावडर मी घेतलेली आहे 1 चमचा. त्यानंतर सायट्रिक ॲसिड आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा आणि हळद 1/2 चमचा घालायची आहे. आणि हे सगळं मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता ज्यामुळे ते छान असं मिक्स होतं. आता हे वाटलेलं मिश्रण जे आहे किंवा आपला मसाला जो आहे तो आपण बाजूला ठेवूयात आणि तळायला घेऊयात आता हे सगळे जिन्नस. तर सगळ्यात आधी तेल मस्त तापलं की अशी मी चाळणी ठेवलेली आहे ज्यामुळे आपलं काढायला सुद्धा सोपं पडतं आणि बऱ्याच वेळा खालचं तेल जे आहे ते खराब होत नाही. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत छान लालसर होईपर्यंत आणि मस्त त्याला तडे जाईपर्यंत कुरकुरीत असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे झाले की यामध्ये मी दाळवं घातलेलं आहे, ते सुद्धा थोडंसं हलकं कलर आला त्याला की काढून घ्यायचं आहे. कारण दाळवं भाजलेलं असतं त्यामुळे फार त्याला तळण्याची गरज पडत नाही. तर तुम्हाला इथे जे पदार्थ लागणार आहेत ते मी प्रत्येकी 1-1 वाटी वापरलेली आहे. 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी दाळवं, 1 वाटी खोबरं. आता यामध्ये जर तुम्हाला कमी जास्त प्रमाण आवडत असेल किंवा शेंगदाणे कमी आवडत असेल तर कमी घाला, जास्त आवडत असेल तर जास्त घाला. तुमच्या आवडीनुसार हे सगळे जिन्नस तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 1 वाटी ठरवून घेतली होती आणि त्या वाटीप्रमाणे 1 किलो पोह्यांसाठी 1-1 वाटी असं मी सगळं घालत आहे. आता मी 1 वाटी भरून इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत. बदाम घेताना ते अर्धे करून घेतलेले आहेत ज्यामुळे खाताना ते असे मोठे लागणार नाहीत. तर काजू, बदाम, त्यानंतर बेदाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते लगेच तळतात. तेल गरम असलं की ते तळून लगेच वरती येतात आणि ते फार आपल्याला कडक करायचे नाही आहेत.
एकदा ते वरती आले तळून की लगेच त्यांना काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जेव्हा आपण चिवडा किंवा कुठलाही पदार्थ बनवतो किंवा आपल्याला आता हे खूप दिवसांसाठी ठेवायचं असतं, साधारणतः एखाद महिना तरी चिवडा घरामध्ये राहतो आणि त्यामुळे तो चांगला कुरकुरीत राहावा यासाठी त्यामध्ये आपण तळणीचे जे पदार्थ घालत आहोत ते चांगले कुरकुरीत झाले पाहिजे, त्यामध्ये अजिबात ओलावा किंवा मॉइश्चर नसावं याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। आता मी इथे घेतलेले आहेत मक्याचे पोहे, ते सुद्धा तळून घेतलेले आहेत, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। तर इथे मक्याचे पोहे घातलेले आहेत, ते सुद्धा तळून मी यामध्ये घालणार आहे। त्यानंतर लसूण मी घातलेला आहे, मला लसणाचा टेस्ट खूप छान म्हणजे आवडते, त्यामुळे मी लसूण घातलेला आहे। आणि लसूण तळताना काळजी घ्या, तो अंगावर उडतो, त्यामुळे मी अख्ख्या पाकळ्या घातलेल्या आहेत, थोडंसं लांब उभं राहिले त्यामुळे, आणि ह्या लसणाच्या पाकळ्या मी तळून घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल। तर यामध्ये लसूण, आता मी हिरवी मिरची स्लिट केलेली आहे, छोटे छोटे तुकडे करून अर्धी कट करून घेतलेली आहे। मिरची चांगली कडक होईपर्यंत तळून घ्यायची आहे, मिरची कडीपत्ता ओलसर नसावा, जेव्हा आपण तळून काढतो तेव्हा त्याचा असा कुडकुडीत असा आवाज आला पाहिजे, तरच पोहा किंवा आपला चिवडा जो आहे तो जास्त दिवस चांगला राहतो, नाहीतर तो नंतर जो आहे मऊ पडू शकतो। तर आता सगळे जिन्नस मी यामध्ये घातलेले आहेत तळून, आणि आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे। आपण जो एक सिक्रेट मसाला तयार केलेला आहे त्यामुळे या चिवड्याला खूप छान अशी चटपटीत चव येते, त्यामुळे हा मसाला नक्की तयार करा। घरामध्ये जे आपल्या असतात मसाले त्यांचाच ब्लेंड आहे हा, परंतु याची टेस्ट खूप छान आहे। तर आता हे सगळे मसाले मी मिक्स करून घेणार आहे, आणि आता आपल्याला रंगासाठी यामध्ये हळद घालायची आहे। तर इथे मी साधारणतः 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये मोहरी घालायची आहे, आणि तेल गरम तापलं की चिवड्याच्या जवळ इथे मी घेतलेलं आहे, कारण हळद लगेच जळते, त्यामुळे अगदी शेवटी हळद घालून ती चांगली त्याचा कच्चेपणा थोडासा गेला की आपल्याला हे हळदीचं जे तेल आहे ते आता पोह्यांवर घालायचं आहे, आणि थोडं थोडं घालून आपल्याला आता हे मिक्स करत जायचं आहे। आता साधारणतः 1 किलो पोह्याला मला 1/2 ते 1.5 वाटी तेल इथे लागलं, आणि मी थोडी थोडी हळद घालून हळूहळू ते मिक्स करत होते। आपलं तळणीचं जे तेल आहे ते तुम्ही तसंच गॅसवर ठेवा थोड्या वेळासाठी मंद आचेवर, आणि त्यामध्ये तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं घेऊन तुम्ही हळद घालून यामध्ये ते मिक्स करू शकता। आता हे सगळे जे जिन्नस आहेत किंवा पोहे आहेत, मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून आपले पोहे जे आहेत ते तुटणार नाहीत किंवा त्याचा भुगा होणार नाही। तर अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मला जवळपास 1/2 ते 1.5 वाटी तेल इथे लागलं, आणि त्यामध्ये मी थोडी थोडी हळद घालून मिक्स करत होते। तर आता इथे लगेच टेस्टिंगसाठी आमच्याकडे रांगा लागतात, आणि सियाला सुद्धा चिवडा खूप आवडलेला आहे। तर आता हे सगळं मी छान मिक्स केलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त असा पिवळसर कलर आपल्या चिवड्याला आलेला आहे। तर अशा प्रकारे थोडंसं खालच्या बाजूने पण मिक्स करून घ्या, बऱ्याच वेळा काय होतं खाली पोहे तसेच राहतात, तर एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा चिवडा आता रूम टेम्परेचरला आला की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये याला भरून 1 ते 1.5 महिना ठेवू शकता। तर इथे तुम्ही बघाल मस्त असा कुरकुरीत चिवडा आपला इथे तयार झालेला आहे। तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर ही होती आपली चटपटीत चिवड्याची रेसिपी। आमचा मस्त असा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे, आणि एकदम मस्त चटपटीत झालेला आहे। मी जो तुम्हाला मसाला सांगितलेला आहे सेम तसा मसाला करून बघा, चिवड्याला खूप छान अशी खट्टा मिठा आणि मस्त अशी तिखट चव येते। तर खूप टेस्टी चिवडा झालेला आहे। चिवडा कसा झाला? मस्त, सियाला पण खूप आवडलेला आहे। तर हा आहे चिवडा। तर दुसरा चिवडा आपला आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा, आणि त्यासाठी आधी मसाला आपण तयार करून घेणार आहोत। तर मिक्सर मी घेतलेला आहे, तुम्ही तसंही मिक्स करू शकता। तर 2 मोठे चमचे मी घेतलेली आहे पिठी साखर, इथे तुम्ही साखरेचाही वापर करू शकता। 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला, त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत, चवीनुसार मीठ, मीठ तुम्ही सैंधव मीठ आणि काळं मीठ मिक्स करूनही घालू शकता, 1/2 चमचा सायट्रिक ॲसिड, आणि त्यानंतर आमचूर पावडर मी घेतलेली आहे 1 छोटा चमचा, आणि लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा। हे सगळं आता मिक्सरमधून मी एकदा फिरवून घेणार आहे, म्हणजे आपला छान असा मसाला तयार होईल। आता मक्याचे पोहे मी तळून घेतलेले आहेत, आणि सगळी तयारी मी करून घेतलेली आहे, आणि हे तळायचं कसं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे। तर मक्याचे पोहे तळून झालेले आहेत, यामध्ये आता मी घालणार आहे तळलेलं खोबरं। तर खोबऱ्याच्या स्लाईस करून घेतल्या होत्या, ते तळलेलं आहे, 1/2 वाटी तळून घेतलेलं खोबरं आहे, 1/2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1/2 वाटी बेदाणे घेतलेले आहेत, दाळवं घेतलेलं आहे
थोडंसं अंदाजे आणि काजू बदाम तळून घेतलेले आहेत। हे सगळे पदार्थ जे आपण आधीच्या चिवड्याला वापरले तेच सगळे पदार्थ यामध्ये घालायचे आहेत। फक्त मसाला थोडा वेगळा आहे, कढीपत्ता, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि हे छान सगळं मिक्स करायचं आहे। यामध्ये मी बडीशोप घालायची विसरले, ती सुद्धा वाटताना घाला किंवा तुम्ही असंही करू शकता। नंतर अगदी थोडंसं तेल घ्या, त्यामध्ये थोडंसं हिंग आणि बडीशोप पावडर घाला आणि त्याची फोडणी द्या, ती सुद्धा खूप छान लागते। तुम्ही तसं केलं तरीही चालेल, मी आता वरून बडीशोप पावडर घातली होती परंतु तुम्ही फोडणीतून सुद्धा ती घालू शकता। तर अशा प्रकारे मस्त असा आपला मक्याच्या पोह्यांचा सुद्धा चिवडा तयार झालेला आहे, खूप खमंग तयार होतो। यामध्ये तुम्ही आणखीन बुंदी मिळते मार्केटमध्ये, बुंदी आणि शेवसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा यांची या चिवड्याची टेस्ट आणखीन छान होते। तर अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे आता मक्याच्या पोह्यांचा चिवडा। मस्त असा कुरकुरीत तर होणारच आहे परंतु खूप छान असा टेस्टीसुद्धा आहे, छान खट्टा मिठा आणि तिखा अशी टेस्ट असणार आहे या चिवड्याला। तर नक्की दोन्हीही चिवडे ट्राय करून बघा, थोड्या थोड्या प्रमाणात करू शकता। आणि हे जे मका पोहे मी वापरले होते, तर हे संपूर्ण अर्धा किलो मका पोह्यांचा हा चिवडा आहे। आपला मक्याच्या पोह्यांचा चिवडा मस्त असा तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी बरीच मंडळी इथे जमलेली आहे आणि त्यांनी लाईन लावलेली आहे खाण्यासाठी। तर आपण त्यांना देऊयात आणि विचारूयात हा चिवडा कसा झाला ते। हातात घ्या, तर तुम्हाला चिवडा कसा वाटला? आवडला? घरच्यांना तर आवडलाय, तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।